स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार पनवेल शहरात राबवली जात आहे याचाच भाग म्हणून पनवेल शहरातील नागरिकांना स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी पनवेल महानगरपालिका आणि आयटीएम इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स महाविद्यालयाच्या वतीने स्वच्छ थॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सहाय्यक आयुक्त डॉक्टर वैभव विधाते आयटीएम महाविद्यालयाचे संचालक डॉक्टर संकल्प राव रजिस्टर डॉक्टर किरण राणे विभाग प्रमुख अनिल कोकरे शैलेश गायकवाड इन्फिनिटी फाउंडेशनचे आयुफ अकुला यांच्यासह सर्व निरीक्षक उपस्थित होते यावेळी उपायुक्त सचिन पवार यांनी विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या कचरा पासबुक संकलन योजनेबद्दल माहिती दिली तसेच थ्री आर रियूज रिसायकल रिप्रोड्यूस ही संकल्पना विद्यार्थ्यांना समजावून सांगितली पनवेल महापालिका प्रोग्रेसिव्ह पनवेल बनवण्याकरिता भर देत आहे यासाठी तळागाळातील प्रत्येक नागरिकांपर्यंत स्वच्छतेचा संदेश पोहोचवला पाहिजे तरुण पिढीने यासाठी पुढाकार घ्यायला हवा याकरिता महा विविध महाविद्यालयाच्या माध्यमातून महानगरपालिका स्वच्छतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे आयुक्त गणेश देशमुख यांनी सांगितले आहे